हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या ॲडुटरी सेशनमध्ये। सर्वप्रथम सॉरी, कारण की मी काल व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्यामुळे कारण की काही पर्सनल रिझन होते। त्यामुळे आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण जे पहिला लेख बघणार आहे त्यामध्ये द हिंदू आणि लोकसत्तामध्ये पण आपण बघितलं की आत्ता जे चायना आणि भारताने दोघांनी पण डोकलामवर जो इश्यू पूर्ण थांबवला आणि दोघांनी पण त्यांची आर्मी किंवा फौज मागे घेतली आहे, त्यामुळे त्याबद्दल हे आर्टिकल आहे। आणि त्यामध्ये या आर्टिकलमध्ये डिस्कस केलं आहे की ॲक्च्युली हे असं म्हणजे एवढ्या दिवसापासून आपण बघितलं, जूनपासून हा इश्यू चालू होता आणि एकदमच असे मागे घेतले, त्यामागे नेमके कारणं काय होते आता या फौजा मागे घ्यायचे आणि त्यापासून आपल्याला पुढे अजून काय त्याच्यासाठी करावं लागेल त्याबद्दल या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलं आहे। तर सर्वप्रथम आपण बघितलं की डोकलाम इश्यू आपण या अगोदर पण खूप वेळेस चर्चा केली होती की ॲक्च्युली काय होतं। तर एकदा मी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगून देतो की चायनाचं असं म्हणणं होतं की डोकलाम हा त्यांचा प्रदेश आहे आणि तेथे ते रोड बनवत होते, पण आपण बघितलं की डोकलाम हा भूटानचा प्रदेश किंवा भूटानची टेरिटरी असल्यामुळे असं इंडियाचं स्टँड होतं आणि भूटान आणि आपल्यामध्ये जे फ्रेंडशिप करार आहे त्यामुळे आपल्याला भूटानला संरक्षण देणे आवश्यक होते, त्यामुळे भारताने तिथे आपले सैन्य पाठवले होते, त्यामुळे हा सर्व इश्यू निर्माण झाला होता। पण आत्ता बघितलं आपण की कालच निर्णय झाला की दोघांनी पण त्यांचे सैन्य मागे घेतले। त्यामागचे जे लोकसत्तामध्ये आर्टिकल आहे त्यामध्ये तेच सांगण्यात आलं आहे की त्यामागील कारणे काय। तर येथे लेखकाच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की इथे 3 ते 4 कारणं असू शकतात त्यांनी सांगितलंय। तर सर्वप्रथम त्यांनी याचं स्वागत केलंय निर्णयाचं, आणि तसेच जे आपलं भारत सरकार आहे त्यांचा जो निर्धार होता की आत्तापर्यंत भारत सरकारने तेथून त्यांचं सैन्य मागं घेतलं नव्हतं, त्यामुळे पण हे एक त्यांचं यश असावं असं तिथे म्हणण्यात आलंय। आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, कारण की आपण बघितलं की सध्या चीन आणि अमेरिकेमध्ये पण व्यापार युद्ध सुरू आहे किंवा त्यांच्या व्यापाराबद्दल थोडे प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे चीन कुठेतरी एकटा पडत आहे। तसेच दक्षिण समुद्रामध्ये पण त्याचे अनेक देशासोबतचे जे संबंध आहे ते पण थोडे वाईट आहे, कारण की तेथे त्यांनी कृत्रिम बेट ते आपण बघितले मार्शल आणि ते बेट स्थाप उभारले, त्यामुळे तेथे प्रॉब्लेम चालू होता। हे प्रॉब्लेम होते कारण की चीन कुठेतरी आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडत होता, त्यामुळे कुठेतरी चीनला येथे विचार करावा लागला असेल। आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता बघितलं आपण की पुढच्या आठवड्यामध्ये जी ब्रिक्स परिषद होणार आहे त्यामध्ये भारताचा सहभाग राहील का नाही किंवा आपले प्राईम मिनिस्टर त्यात सामील होणार का नाही यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं का, त्यामुळे पण हा इश्यू लवकर सोडवणे आवश्यक होते। आणि आता आपण बघितलं की त्याचा पण एक परिणाम या इश्यू लवकर सॉल्व्ह करण्यात असू शकतो। तसेच तिसरं कारण म्हणजे त्याच्यानंतरच जी चीनमध्ये जे आत्ताचा जो पक्ष आहे जिनपिंग यांचा त्यांची एक त्यांच्या पक्षाची परिषद होणार होती, त्यामुळे पण कुठं त्यांच्या ऑपोजिशनला कुठेतरी एक चान्स भेटला असता या प्रॉब्लेममुळे, त्यामुळे पण हा एक इश्यू लवकर सॉल्व्ह करण्यात आला आहे असे येथे लेखकाने सांगितले। तर आपण येथे बघितलं की सर्वप्रथम आपण हे इथे द हिंदूचं जे आर्टिकल आहे त्यामध्ये असे पण सांगण्यात आले की आता पण भविष्यात पण चीनकडून असे आपल्याकडे वारंवार असे जे दावे किंवा प्रयत्न होऊ शकतात किंवा असे जे टेरिटरीचे इश्यू आहे किंवा बॉर्डर इश्यू आहे ते होऊ शकतात, त्यामुळे कुठेतरी आपल्याला तयार राहणे आवश्यक आहे असे लेखकाचे म्हणणे आहे। आणि इथे या आर्टिकलचं आपण शीर्षकच बघितलं की एक पाऊल मागे, पण लेखकाचे असे म्हणणे होते की आता जरी एक पाऊल चीनने मागे घेतले आहे पण भविष्यात तो तसेच त्याचे अजून 2 पाऊले पुढे घेऊ शकतो, त्यामुळे भारताला तयार राहणे गरजेचे आहे। आणि आपण या गोष्टीतून शिकावं असं आहे की आपलं जे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण आपल्याला डेव्हलप करावं लागेल, कारण की आपण बघितलं की कॅगने जेव्हा रिपोर्ट दिला होता तेव्हा रिपोर्टमध्ये म्हणलं होतं की आपल्याजवळ एवढा पण शस्त्रसाठा नाही आहे की आपण 10 दिवसाच्यावर युद्ध करू शकू, त्यामुळे अशा अनेक समस्या होत्या ज्या आपल्याला दूर करावं लागेल। आणि तरी पण हे जरी झालं असलं दोन्ही देशांनी त्यांचं सैन्य मागे घेतलं असलं तरी अनेक जे असे क्वेश्चन आहे जे अनअन्सर आहे, त्यामुळे कुठेतरी याचा विचार करायला हवा असे या आर्टिकलमध्ये पूर्ण सांगण्यात आलेले आहे। दुसरं जे आर्टिकल आहे ते आपलं जिओलॉजिकल हेरिटेजबद्दल किंवा जो आपला भूगर्भ वारसा आहे त्याबद्दल सांगण्यात आलं आहे। आणि त्यामध्ये असे सांगण्यात आलं आहे की आपण आत्तापर्यंत बघितलं की जे आपले जिओलॉजिकल साईट्स आहे किंवा ज्या जागा आहे त्यांचं आपण व्यवस्थितरित्या ते कन्झर्वेशन किंवा संवर्धन करू शकलो नाही आहे, अनेक समस्या येत आहे त्याबद्दल या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे। सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्या जिओलॉजिकल हेरिटेजमध्ये काय काय येतं किंवा जे आपला भूगर्भ वारसा आहे त्यामध्ये काय येतं। तर आपण सर्वात प्रथम त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे खडक प्रणाली असते किंवा जे खडक आहे आपले
ते जे आपण बघितलं हडप्पा किंवा सिंधू संस्कृती आहे त्यामधील जे खडक आहे किंवा जी खनिजे हे आपले सर्व जिओलॉजिकल हेरिटेजमध्ये येतात. तर याचा फायदा काय आहे, तर यामुळे आपण काय करू शकतो, तर आपलं जे पास्ट आहे किंवा आपला भूतकाळ आहे हा आपल्याला कळण्यास मदत होतो. कारण की आपण बघितलं की सिंधू संस्कृती किंवा हडप्पा तेथील सापडलेले जे दगड्स आहे किंवा तेथील हत्यारे आहे त्यावरून आपण आपला भूतकाळ माहिती करून घेऊ शकतो. त्यामुळे हे जिओलॉजिकल हेरिटेज संवर्धन करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपण बघितलं आहे त्यामुळे मध्ये खूप समस्या येत आहे त्यांच्या कॉन्झर्वेशनसाठी. कारण की आपण इथे त्यांनी आर्टिकलमध्ये असे सांगण्यात आलं आहे की जगातील जे 30% दगडाचे जे उत्पादन आहे ते भारतातून होतं, त्यामुळे त्यासाठी खूप खोदकाम करावं लागतं. त्यामुळे पण या अशा कुठेतरी साईट्सचा कुठेतरी त्यांचा कन्झर्वेशनचा प्रॉब्लेम येतोय. तसेच आपण बघितलंय की हे सर्व करताना किंवा असे प्रोजेक्ट किंवा प्रकल्प करताना कुठेतरी सार्वजनिक चर्चा किंवा पब्लिक स्क्रुटिनिटी होत नाही, त्यामुळे याला कोणी विरोध करत नाही आहे. आणि तसेच हे सर्व बेकायदेशीररित्या होते, कोणाचं याच्यावर रेग्युलेशन नाही आहे, तसेच कोणाचं नियंत्रण पण नाही आहे. त्यामुळे पण या अशा ज्या साईट आहे आपल्या ज्या इम्पॉर्टंट आहे ज्यामुळे ज्यापासून आपण आपला पास्ट माहिती करून घेऊ शकतो यांचं संवर्धन होत नाही आहे. त्यामुळे यांची शाश्वत संधारणाची गरज आपल्याला खूप आवश्यक आहे. आपण बघितलं एकीकडे आपण मंगळावर जातो आणि तिकडचे शोध घेतोय, पण आपल्याला हे पण बघणं आवश्यक आहे की आपले जे आपल्या देशात किंवा आपले जे असे साईट्स आहे जे जिओलॉजिकल साईट आहे जेणेकरून आपल्याला त्यानुसार आपला जो पास्ट आहे आपली उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल माहिती होऊ शकते, त्याचं संवर्धन करणं आवश्यक आहे. तर तसेच येथे 2-3 उदाहरण पण दिले आहे की आपण कशा प्रकारे किंवा काय करू शकतो. तर केरळमध्ये आपण बघितलं जी कोलार जी सोन्याची खाण आहे तिला आपण जिओलॉजिकल म्युझियममध्ये रूपांतरित करू शकतो. तसेच एज्युकेशनल पर्पजसाठी किंवा शिक्षणासाठी उपयोग करू शकतो जेणेकरून तिथे विद्यार्थी व्हिजिट देतील आणि बघू शकतील. तसेच दुसरं म्हणजे आपल्याला अजून पण जे आपले जिओलॉजिकल इम्पॉर्टंट साईट जे आहे, जसे आपण बघितलं की जे माउंटेन रेंजेस आहे किंवा जे अनेक प्रवाळ भित्तिका आहे त्यांचं पण आपल्याला संवर्धन करणे गरजेचे आहे. आणि येथे जपानचं पण एक उदाहरण दिलं जातं की जपानमध्ये कसं त्यांचं जे जपान कसं त्यांचं संवर्धन करतोय. कारण की आपण बघितलं की जेव्हा जपानमध्ये अर्थक्वेक किंवा भूकंप आला होता त्यानंतर त्यांनी जी त्यांची फॉल्ट लाईन आहे तिचं जे फॉल्ट लाईन होती भूकंपाची ती सांभाळून तिचं संवर्धन केलं होतं जेणेकरून जी भविष्यात आपण त्याचा उपयोग होऊ शकेल. ते पण एक महत्त्वाचं आहे कारण की या गोष्टीपासून आपण शिकू शकतो की प्रॉब्लेम काय आले होते आणि नंतर त्याच्यापासून सोल्युशन निघू शकतं. तसेच आपल्याला माहिती आहे की हे आपले जिओलॉजिकल हेरिटेज संवर्धन करण्यासाठी जे आपले जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे ते त्याचं सर्व बघतं आणि त्यानुसार त्यांनी ज्या 26 जागा आहे त्या सांभाळून ठेवण्यासाठी एक तरतूद केली आहे. पण त्यांनी लेखकाचं असे पण म्हणणं आहे जर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर अजून काहीतरी प्रयत्न करावे लागेल. जसे की आपण बघितलं की सरकार कोणता पण एखादा प्रकल्प वगैरे काही बनवणार असेल तर अशा प्रकल्पामुळे त्या जागांना किंवा ज्या कन्झर्व आपल्या ज्या साईट आहे जिओलॉजिकल त्यांना कोणताही त्यांच्यावर परिणाम झाला नाही पाहिजे हे चेक करायला कुठेतरी एखादी यंत्रणा असायला हवी असे या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेले आहे. समोरील जे आर्टिकल आहे ते इंडोनेशियाबद्दल आहे. जे इंडोनेशियामध्ये जे सध्याचे जे प्रॉब्लेम चालू होते किंवा समस्या चालू होत्या त्याबद्दल थोडं दिलं आहे. सर्वप्रथम यांनी तेथील जे पॉलिटिकल म्हणजे लीडर आहे त्यांचे नाव वगैरे दिले आणि कोणती पार्टीबद्दल थोडी माहिती दिली. आपल्याला माहिती आहे की इंडोनेशियाचे जे प्रेसिडेंट होते जे जोडो विडोडो जे मुस्लिम होते मुस्लिम धर्माचे आहे आणि तसेच तेथील एक गव्हर्नर आहे जकार्ताचे त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली आहे. त्यांचं नाव पूर्णामा आहे जे चायनीज ख्रिश्चन आहे. तर ॲक्च्युली इथे ते सांगण्यात आलं आहे की कसं इंडोनेशियामध्ये इंटॉलरन्स वाढत आहे त्याबद्दल थोडी माहिती दिली आहे. कारण की जे गव्हर्नर होते तिथेचे जे जकार्ताचे पूर्णामा त्यांनी तिथे चांगलं काम केलं आहे पण त्यांनी एक असं वक्तव्य केलं होतं ज्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्यात आला की त्यांनी कुराणचा अपमान केला आहे आणि त्यामुळे त्यांना जेलात पण टाकण्यात आलं होतं. तर ही परिस्थिती तिथे उद्भवली होती त्यामुळे तेच येथे सांगण्यात आलं आहे की त्या आणि इंडिया इंडोनेशियाला ते कम्पेअर करण्यात म्हणजे त्यांच्यामध्ये सिमिलरिटी दाखवण्यात आली. कसं की आपल्याकडे आपण बघतोय की ते थोडं इंटोलरन्सचं जे प्रमाण वाढतंय त्याबद्दल ते सांगण्यात आलंय. त्यामुळे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामुळे मी जास्त काही डिस्कस करणार नाही आहे. सो आजच्या दिवस आपण एवढेच 3 आर्टिकल बघितले. कारण की आपण बघितलं की त्या हिंदूमध्ये अजून पण आर्टिकल होते 2-3 जे राईट टू प्रायव्हसी रिलेटेड होतं ते आपण पूर्ण डिस्कस केलं आहे त्यामुळे परत परत ते डिस्कस करणार नाही आहे. So, thank you, friend. All the best.